यांचे चिरंजीव श्री उमेश वाधवाणी यांनी हा दुधर षटकर आयोग इथे घडवून आणला. या निमित्ताने उमेश सर आमच्या सगळ्यांशी रेग्युलर संपर्क होता आणि त्याची खूप इच्छा होती की असा हा कार्यक्रम इथे व्हावं. माणूस मोठा होतो पण मोठा होतानाही तो शिक्षणाने मोठा होतो, आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रगत होतो, पण कुठेतरी आपण ज्या समाजातून आलो, समाजा शब्द संकीर्ण अर्थाने न घेता एक विशाल रूपाने या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्या समाजातून तो आलेला आहे त्या समाजासाठी काही देणं लागतो या रूपाने उमेशने हा उपक्रम इथे घेण्यासाठी आम्हाला आग्रह केला, त्याचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून यांना स्वागत करावे. रोमी सिप्रा जी कंपनी, त्या कंपनीचे आरबीएम अमित जाधवणी आणि एबीएम उमेश वाधवाणी यांचं मी स्वागत करतो पुन्हा. आणि श्री अरुणजी मिश्रा हे सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहे. आज 12:30 वाजता ते नांदेडचा कार्यक्रम आटपून इथे पोहोचले. या दिवसामध्ये त्यांचं हेक्टिक शेड्यूल आमची भेट ज्यावेळेस खामगाव त्यांच्याशी झाली, कंटिन्युअस त्यांना फोनवर बिझी होते कारण बरेच डॉक्टर्स केमिस्ट या ठिकाणी FIR दाखल झाले. त्या ठिकाणी लीगल कन्सल्टन्सीसाठी त्यांचा रेग्युलर फोन चालू होता, पण या व्यस्ततम कार्यक्रमात सुद्धा त्यांनी इच्छित डेट चुकू दिली नाही आणि त्यांनी हा नियोजित कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम घेतला. त्यांचंही पुनश्च स्वागत करतो. श्री अरुणजी मिश्रा यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करावं म्हणून मी आपल्या झोनचे उपाध्यक्ष श्री संजयभाऊ पिंपळकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी अरुणजी मिश्रा यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करावं. सगळे रिटेलर आणि होलसेलर बरेच दमलेले आहेत. या कन्सर्न मध्ये फक्त एक सांगून मी हा माईक आपल्या वक्त्यांना देतो. बरेच अशी ड्रग्ज आहे ज्या ड्रग्ज वर लिहिलेलं असते फॉर युज ओनली सायकॅट्रिस्ट ओनली, फॉर युज ओनली डर्मॅटॉलॉजिस्ट ओनली. MSCDA कडून अशा प्रॉडक्टची लिस्ट मागितलेली आहे. तर सगळ्या रिटेलरना यावेळेस विनंती करते की त्यांनी एक दोन दिवसामध्ये असे प्रॉडक्ट त्याची लिस्ट आणि होऊ शकत असेल तर त्याचा एक खाली डब्बा अशी जर लिस्ट संघटनेकडे पोहोचली केली तर तो डाटा आपण मुंबईला पाठवू शकतो. धन्यवाद. त्याचबरोबर रोहित सिप्रा या कंपनीचे आरबीएम अमित जाधवणी यांचं भेट वस्तू देऊन स्वागत श्री गजानन भट्टावर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि श्री उमेश वाधवाणी एबीएम यांचं स्वागतासाठी मी पुन्हा, कारण पुन्हा वडिलांना वाटत असेल की आपला मुलगा आपल्यापेक्षा खूप मोठा व्हावा प्रत्येकाशी, त्यासाठी मी आमंत्रित करतो श्री राज वाधवाणी यांना. त्यांनी केमिस्ट संघटनेतर्फे उमेश वाधवाणी यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करा. पुढच्या कार्यक्रमासाठी मी हा माईक श्री अरुणजी मिश्रा यांना सुपूर्द करतो. आपण पहिल्यांदा एक लीगल आस्पेक्ट्स वर बोलतील. लीगल आस्पेक्ट्स वर आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नोत्तरासाठी वेगळा आपण वेळ देऊ.
लीगल आस्पेक्ट आणि त्यानंतर ह्युमन रिलेशनशिप या दोन विषयांवर ते बोलतील. मी आमंत्रित करतो कारण जो विषय आहे. हॅलो, धन्यवाद सुरेश. संजय कुलकर्णी आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील, मी असे त्यांना विनंती करतो. हा, एक दोन मिनिट श्री मॅनेजरला की महाराष्ट्रात यवतमाळ आहे कुठे पहिले ते दाखवा.
कॉलेज यंग ब्लड त्यावेळी काही माहित नाही 1985 25 वर्ष आधी आणि त्यांनी लगेच मला महाराष्ट्राचं मॅप काढलं मुंबई शहर माहित होतं म्हटलं जायचं कसं ते बोले आम्ही अरेंजमेंट करू आलो पहिला दिवस काहीतरी कोणत काढून माझे मित्रमंडळीची कोणतरी त्यांचे एक रिलेटिव्ह राहतो म्हणून त्याचं घरी थांबतो नंतर वाढवून केलं आणि तिथून सुरुवात केली आणि पहिले माझे मेंटर असं म्हणायला हरकत नाही घंटानी जीवन घंटानी प्रेम घंटानी दे ब्रॉट मी अँड शोन मी द पाथ सिटाडेल माय पर्पस प्रोसेस चालू होती अँड देन आय वेंट टू दुबई अँड 5 इयर्स 5 वर्ष 85 to 90 I was a human mother. That time was a golden time of my life, which I can't forget. Tali mala Aishwarya ne sagle dhade shikavle. Ani itunas rahatana lokanbarobar mistrit hoon N.P. Irani la bhetlo. Usadla Dr. Palkar tala bhetle. Ani kaay zala tyala kaani nemi majhe education babtit interaction vhayachan. Ani tyane mala sangitlan अरुण तू बी फार्मसी कर म्हटलं बी फार्मसी ला 4 वर्ष कोण झालं एक रिलेशन झाले उसच ना आणि ते बोलले की नाही बी फार्मसी कर मी आहे ना बी ऍडमिशन सांगतो जा पटकन घेऊन जा डोनेशन नाही काही नाही त्यावेळी पण खूप डोनेशन होता मी म्हटलं नाही मला बी फार्मसी नाही करायची पण ते म्हणत शॉर्ट टर्म असेल तर चालेल आणि त्यांनीच मला डी फार्मसी मध्ये टाकलं म्हणजे मी आपला पैकी एक झालो फार्मसी गेली कोर्स होतो 1 वर्षाचा कोर्स क्लिअर होऊन गेलो पोर्टर झालो आज कोण फोन टाकतो येतात पदाकडे म्हणजे आपला पैकी एक म्हणजे व्यतिरिक्त नाही निघाण्याचा उद्देश की यू कॅन इंटरॅक्ट विथ मी फ्रीली बिकॉज आय एम वन ऑफ युअर पार्ट आय एम नॉट सेपरेट फ्रॉम यू आय एम वन ऑफ यू हियर आणि त्यानंतर माझी मेडिकल लाईनमध्ये इंटरेस्ट होता मेडिसिन केलं लॉ केलं स्पिरिच्युअलमध्ये इंटरेस्ट आला एम ए केलं फिलॉसफीमध्ये पी एच डी झाली मेडिटेशनमध्ये आणि नवीन पाठ सुरू झाला पण बेस हाच सुरुवात आणि हे फुल प्रोसेसमध्ये जिथे कुठे काही अडचण कोणालाही आली तो सब्जेक्ट मी शिकायला सुरुवात झाली मेडिसिननी डॉक्टर लोगर वर जेव्हा जास्त त्याचा प्रभाव पडायला लागला आणि मी डॉक्टर म्हणून जेव्हा लक्षात आला त्यावेळी मी लॉ केलं आणि माझा स्पेशल सब्जेक्ट होता मेडिकल लॉ द निग्लिजन्स इन मेडिसिन द क्रिमिनल निग्लिजन्स आणि त्याचा एकदा वर्चस्व आला की आय बिकम अ मेडिकल लीगल कन्सल्टंट आज वी हॅव गॉट अवर ओन कंपनी त्याच्यामध्ये 50+ एम्प्लॉईज आहे नुसता मेडिकल लीगल कंपनी आणि आज मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही इंडियामध्ये तुमचा पैकी तुम्ही लोकांनी ज्यांना वाढवलं त्याचं नाव आहे आज इंडियामधून कॉल येतात डॉक्टरचा जिथे कुठे काही डॉक्टर अडचण आली कारण दुसरं नावच नाही दॅट ऑल इज बिकॉज ऑफ यू आय रिली थँक यू ऑल पीपल हू मेड मी दिस हू ब्रॉट मी दिस या प्रोसेसमध्ये जेव्हा कंटिन्युअसली फ्लोमध्ये होतो तेव्हा केमिस्ट्री कॉल यायला लागेल कारण की इंटरॅक्शन होता डॉक्टर आणि केमिस्टचं रिलेशन कुठे ना कुठे होतेच केमिस्टचा प्रॉब्लेम झाला की बाजूला डॉक्टरशी चर्चा केला की डॉक्टरांची बोलता बोलता यार असा प्रॉब्लेम झाला की तू लगेच मला फोन लावून द्यायचा सरांची बोल आणि आय स्टार्टेड हेल्पिंग देम ऑल्सो अनोइंगली नोइंगली व्हाय इट हॅज हॅपन्ड आय डोंट नो बट आय वॉट अट्रॅक्टेड टू दॅट पर्सनल बोल आणि त्या प्रोसेसमध्ये असता असता आय कुठे कुठे पेटाने लावून दिले नपाशी दिले इन अ व्हेरियस प्रोग्राम फॉर व्हेरियस इंटरॅक्शन प्रोसेस ऑन झाली न कळता सगळं काय झालं आणि आय स्टार्टेड डुईंग दिस पर्टिक्युलर फील्ड ऑल्सो मग अनिल नवंद्राजीने खापा लावून होतं तिथे केमिस्ट्रा मी लेक्चर घेतलं होतं असलं आपला सारखी दोन होते पण तिथे मी रिलेशनशिपमध्ये घेतलं तर वेगळं टॉपिक म्हणजे काहीतरी नवीन शिकवलं आहे त्याचं पुढे आणखी 2-3 प्रोग्राम केलं मी आता 22 तारखेला जागरूकतेने शिकवलं मी हेडलाचा रत्ता घेतला या जीवनाने यवतमाळचं एक मोठा अट्रॅक्शन आणि आम्ही तर उमेश मला भेटले बोलले सर आपल्याला डॉक्टरसाठी काय करायची म्हणजे डॉक्टरसाठी कर पण केमीसाठी मला करायचं दॅट वॉज द वर्ड विच आय हॅव स्पोकन टू देम
I don't know why I have got attraction of your mother, that is because I have got brought up, you know, I have brought up here. तुम्हें सर आपने बोलो यार मैं बोलता क्या बड़ी पर तुम बोलो उठता नीमा चा आगर होता कि नंतर तो तुम बोलो मैंने केवल सर नंतर बहु रात्री आज रात्री आए मैं सर ठीक आलो ते कपाई इधर बाहर आया मैं नीमा आठ लगा मैं तेरे सर ये तो बड़ी स्पेशल एंड बोले आई एम हियर विद दिस कजन आई मेट सुरेश जी एट खामगांव लास्ट वीक मध्ये व्हेन आई केम टू मलकापुर टू गिव अवेयरनेस टू द कंसर्न टू द पीपल एट मलकापुर एंड शेगांव द दुपार का टाइम होता तो I just dropped it there because तिथे पण काही भरपूर डॉक्टर आले होते भेटायला आणि हा इश्यू सगळं हॉट हॉट चालू होता मी म्हटलं काय नाही त्याच्यावर चर्चा करू आणि त्या चर्चा केल्यानंतर भरपूर काही इंटरॅक्शन झाला भरपूर काही लॉस डिस्कस झाला त्यावेळी काही सरांनी मला भरपूर काही इंटरॅक्शन एक्सचेंज केलं की बदल तारखेला येतच आहे तर आपल्याला आमच्या लोकांसाठी हे टॉपिकवर जरा तुम्ही स्वस्त हायलाईट केलं तर उत्तम आहे आणि माझ्याकडे लिटर आलं की सर या टॉपिकवर बोलायचं पण मी एकच सांगतो प्रॅक्टिकली आता थोड्या वेळा सांगितलं की आपण जे जीवलो तर प्रॅक्टिकली थिअरी आणि प्रॅक्टिस मध्ये फरक आहे ना थिअरी वेगळा असतो प्रॅक्टिस वेगळा असतो तुम्ही काय थिअरी मध्ये शिकलाय ग्रॅज्युएशन मध्ये त्याचा काय उपयोग होत नाही पण एक वर्ष जे अनुभव घेतात त्याचा उपयोग असतो प्रॅक्टिकल तर प्रॅक्टिकली जे आतापर्यंत तुमचा सक्सेस रेट आहे आणि सक्सेसफुली करता आलो तो काही नाही फक्त युनिटी आहे बिलीव मी That is above the law in many of the cases. And you only said right now you have got everything which you demanded. And service to Ayala Jala Sikha was That is a success. Legally, you can't say that. You don't have to say that. But you have to give an example. You have to say that. 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 कधी युनाईट होणार पण नाही शक्य पण नाही पण आज नुसतं हे काही जे वाटत झाली आणि केमिस्ट्री स्ट्राईकची फक्त धमकी गेली आणि ज्यावेळी मिटिंग झाली मला माहिती आहे कलमोलेवर मिटिंगला त्यानंतर मला इमिजिएटली आला आणि त्यांच्या मिनिस्टरची मिटिंग होती त्यावेळी काय झालं मुद्दा हाच होता की आम्हाला शांतपणे धंदा करू द्या आणि हे सगळं रेडिंग मिटिंग जे काही चालू आहे आणि तुम्ही मला एवढं लिस्ट देता की फार्मसी तुम्ही फार्मसिस्ट राहा तुम्ही लीगल प्रॅक्टिसर राहा आणि तुम्ही केमिस्ट ओपन केलेला सगळं लॉ पाळा आता पण जे आपल्याला कोर्स केलं होतं आणि त्याप्रमाणे डीएचएस प्रिस्क्रिप्शन ऑर्डर करू नका डीएचएस ऑर्डर करू नका बीएमएस ऑर्डर करू नका दिस वॉज ऑफ इश्यूज आणि आपल्याला पण एक माहित होता की 70-80% धंदा याच्यावर चालतो मायक्रो इंटिरियर मध्ये एमबीबीएस भेटत नाही आणि हॉस्पिटलला इन हाऊस सेटिंग असतात पैसे कोणाला नको आहे तर अल्टिमेटली काय करतो आपल्या लोकांचं जे काही एक युनिटी होती त्याच्यामुळे फायदा कोणाचा झाला आमचे डॉक्टर मंडळी त्याच्यासाठी आय थिंक थँक यू ऑल पीपल आणि गव्हर्नमेंट हॅज टेकन दॅट सिरियस मोड आणि परवा असेंब्लीमध्ये हा प्रश्न उद्भवला 4-5 एमएलएनी प्रश्न उद्भवला कारण की ते मिटिंग नंतरचा इम्पॅक्ट होता आणि गवितनं सांगावंच लागलं की मी काहीतरी ऑर्डिनन्स काढणार आणि फार्मोकॉलॉजीचं कोर्स देऊन होमिओपॅथिक आयुर्वेदिक युनानीपॅथिक ऑल सॅनोपॅथिक याना वी विल परमिट टू प्रिस्क्राइब एलोपॅथिक ड्रग एंड दैट हैज केम आल्सो इन न्यूज़पेपर टुडे आल्सो इन करंट महाराष्ट्र टाइम्स इन जनरल पेपर टुडे सो दिस इज द डेवलपमेंट इज हैपेंड बिकॉज़ ऑफ योर यूनिटी एफर्ट सो इट इज अबव एवरीथिंग एंड दैट टू बी मेंटेन नाउ बट यस आप उस एकदम क्लियर है यू शुड फॉलो द लॉ वी आर लिविंग इन अ कंट्री एंड लॉ कशाला बनवला जातो जिओ ट्राई थांबवण्यासाठी आणि लॉ नसेल तर कुठेही रेप होईल कुठेही मर्डर लॉ यासाठी की लॉची भीती असेल लोक सिस्टम मध्ये येणार आणि 121 करोड लोकांना आपण सांभाळत नाही म्हणून हिंदुस्थान वापरला म्हणून लॉ पाळणं गरजेचं आहे आणि एकच लक्षात ठेवा लॉ तुम्ही फॉलो केला तर नेहमी शांती असते नेहमी शांती असतो आणि लॉ फॉलो नाही केलं तर झोप नाही येणार अशांत राहणार भीती राहील कितीही काही असलं कितीही बॅकअप असलं पण ज्यावेळी आपल्यावर येणार तेव्हा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतं मी काही उदाहरणापासून चालू करतो मग माझ्याकडे जे लिस्ट आहे त्याच्यावर आपण चर्चा करू उदाहरण म्हणजे केमिस्ट्रीचे इश्यूज हल्ली जे झाली जे रीड झाली त्या डिस्ट्रीब्युटरवर एमटीपी किटचा इश्यू घेऊ पहिल्या आपण तिथून सुरू करू एमटी जेव्हा हे एमटीपी ऍक्ट तयार झाला इन 1971 आय एम टॉकिंग अबाउट 1971 व्हेन गव्हर्नमेंट केम आउट विथ दिस ऍक्ट That time,
It was a clear and transparent way of a government to stop illegal abortions. Furtherance to that, 1971 मटल तो विचार करा 40 वर्ष आधी पण त्यानंतर कंटिन्यूअसली करोडो रुपये गव्हर्नमेंट खर्च केला पॉप्युलेशन कंट्रोल आपल्या लक्षात आहे एका साइडला तुम्ही अबॉर्शनला बॅन करता दुसऱ्या साइडला तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोल जी घोष करता तुम्ही शक्य होणार का लीगली तुम्ही बॅन केलं लीगली म्हणजे अक्षरशः तुम्ही बॅन केलं एफपीपी एक्ट काय बोलतो तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे म्हणून मी थोडा मेडिकल लॉ पण शिकवणार तुम्हाला MTPS says you cannot do abortion. You cannot do abortion except in a case if lady is pregnant because of contraceptive fail. कारण ते सांगितलं की समजा ही लेडी आहे तिचा कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल झालाय तर तुम्ही तिला अबॉर्ट करू शकता दुसरा मेंटल टॉर्चरनेस रेपचा केस आहे आणि त्यामुळे प्रेग्नेसी राहिलेली आहे तर उद्या जाऊन ती प्रेग्नेसी तिला मेंटल टॉर्चर करेल त्यामुळे तुम्ही त्याला अबॉर्ट करू शकता इफ देअर इज अ फिअर ऑफ डेथ ऑफ आयदर अ पार्ट दॅट इज बच्चू ऑर मदर देन गुड म्हणजे काहीतरी कंडिशन्स त्याने टाकली याशिवाय कुठलीही प्रेग्नेसी तुम्ही अबॉर्ट करू शकत नाही अँड इफ यू व्हायलेट द लॉ देन पनिशमेंट इज मिनिमम 3 इयर्स And your registration will be cancelled for 5 years. This was for the doctors. When this law came in 1971, amended in 2003. म्हणजे 40 वर्षापासून कानून आहे आणि त्यानंतर पॉप्युलेशन कंट्रोल करा पॉप्युलेशन कंट्रोल करा पॉप्युलेशन कंट्रोल हम तो हमारे तो मोहीम चालूच होती म्हणजे लोकांचा मनात काय टाकलं की बाबा बाबा मराठी अशी नाही की 2 पेक्षा जास्त तुम्ही परवडणार तुम्हाला तर तिसरा जास्त जाल अवॉर्ड करा पण लॉ त्याला परमिट नाही केलं लॉनी परत काय सांगितलं की फक्त गायनेकोलॉजिस्ट रिकॉग्नाइज्ड गायनेकोलॉजिस्ट अँड रिकॉग्नाइज्ड एमटीपी सेंटर ओनली कॅन डू दिस थिंग्स म्हणजे 2 शब्द ते टाकलं की गायनेकोलॉजिस्ट अँड एमटीपी रजिस्टर्ड सेंटर कॅन डू दिस आणि दॅट वॉज अ केस पण अबॉर्शन तर चालू होते पण त्यावेळी गायनेकोलॉजिस्ट डीएनसी करायचे आणि हा लॉ मध्ये आपण अडकायला नको म्हणून ते लोक काय लिहायचं डीएनसी वर्ड डीएनसी म्हणतात नुसतं क्युरेट केला दॅट इज डायग्नोसिस डायग्नोसिस क्युरेट कधी एमटीपी नाही लिहायचं ते नेहमी दाखवायचं पेपरवर पीव्ही ब्रीडिंग म्हणजे प्रेग्नन्सी नव्हती पण तिला स्पॉटिंग झाली किंवा रक्त आला म्हणून आमच्याकडे पर्याय नाही आम्हाला अबॉर्ट करावा कारण की त्याला लॉला काहीतरी तोडगा काढायचा होता डॉक्टर लोकांना नंतर इन्व्हेन्शन आला एमटीपी टॅबलेटचा कारण की त्यामध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता होती कारण की दॅट वॉज अ मॅन्युअल थिंग विच डॉक्टर यूज टू डू इट त्यामध्ये एनेस्थेशिया द्यावा लागायचं त्या एनेस्थेशियाचा रिस्क होता म्हणजे देअर वॉज अ चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन इन दॅट पर्टिक्युलर प्रोसिजर आणि हा टॅबलेट इज आ हा टॅबलेट 2 टॅबलेट फॉर्ममध्ये सगळं आपल्याला माहित आहे एक प्रेग्नन्सीचा हॉर्मोनला थांबवतो दुसरा सोपं झालं एमटीपी करणं कॉम्प्लिकेशन थांबले सगळं झाले डॉक्टर लोकांनी यूज करायला लागलं कितीतरी कंपनी आली फार्मास्युटिकल कंपन्या ते आपले बिझनेस करायला लागले आणि त्यावेळी सुरुवातीला कंपनीने पण तुम्ही कधी कधी लिफलेट वाचा त्यामध्ये लिहिलेलं आहे की शुड बी ऑनली प्रिस्क्राइब बाय द गायनेकोलॉजिस्ट अँड शुड बी गिव्हन ऑनली द प्रिस्क्रिप्शन ऑफ गायनेकोलॉजिस्ट पण काय झालं जीपी ना ल्युअर केला गेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला कारण की त्याला तर बिझनेस पाहिजे ना आणि जनरल प्रॅक्टिस आर द बेस्ट पीपल टू गिव्ह अ बिझनेस आणि त्या लोकांनी जीपीज ना सांगायला लागले गाठी पेटी पहिला पेशंट तुमच्याचकडे येतो नंतर तुम्ही रिफर करता तर तुमच्याकडे येतो तो गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला देतो किती 30-40 टक्के बरोबर की नाही पहिले तो गेलो किती 2000 तुमचा आता देतो किती तर तुम्ही का नाही करत एकदम सोपा आहे मी 1+5 देतो वी विल गिव्ह 1+7 वी विल गिव्ह 1+2 पण 50 रुपयात 1000 रुपये कमाईची संधी कशाला सोडायची कोणी सोडणार का नाही लोकांनी सोडलं नाही चान्स घेतलं सुरुवातीला गॅडिकचं नावाने बिल भरवायचं कारण की ते रेस्ट्रिक्शन होतं आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जीपीला सप्लाय करायचं जनरल प्रॅक्टिसला त्याचं नॉलेज नाही पण काय त्याचं नॉलेज नाही आहे त्याचा वापर केला आणि फायदा झाला तर माणसाला नॉलेज येऊन जातो ना
म्हणजे पहिली गोळी दिली नंतर त्यावर दिला आहे ना दोन लोकांना सांगितलं एमआरने सांगितलं नंतर दोन गोळी दोन दिवसांनी द्या किंवा चार गोळी दोन दिवसात द्या आला सक्सेसफुल पण दुसरा पेशंट पाच मिनिटात आता इलिगल प्रेग्नेसीचे प्रमाण भरपूर वाढले आपल्या इंडियामध्ये पण 14-15 वर्षानंतर तर कॉन्टॅक्ट व्हायलाच पाहिजे नाहीतर त्याची व्हॅल्यू संपतात इलिगल प्रेग्नेसी मग त्याला पण समाड असते तर डॉक्टरकडे गेलं तर नाव कुठं होईल कन्सेंट द्यावा लागतो साईन घ्यावी लागते सगळं करावं लागतो तर आपला डॉक्टर चांगला ना जीपी जीपीने चालू केलं नंतर काय झाला गॅनेकोलॉजिस्टना कळलं की आता आमचा नावाचा मिसयूज होत आहे गॅनेकोने काय केलं प्रिस्क्रिप्शन द्यायला बंद केलं मग काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आता टेस्ट तर लावली चव तर लागली धंद्याची चव डिस्ट्रीब्युटरना पण लागली मेडिकलना पण लागली आणि एमआरला पण लागली मग एमआरने डिस्ट्रीब्युटरला कन्व्हिन्स केलं की तुम्ही कोणालाही देऊ शकता मी प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो आणि ते लोक जीपीचे प्रिस्क्रिप्शन घेऊन यायला लागले आणि डिस्ट्रीब्युटरने काय केलं तर प्रिस्क्रिप्शन त्याला तर काय डॉक्टर डॉक्टर ना तो थोडी लिमिटेड वाचत असेल त्याला तर धंदा करायचा सध्या चालू झालं आणि लोकांनी अरे पण एवढं नाही पण मी तुम्हाला सांगतो कितीतरी दुकानावर आमचे मेडिकल स्टोअर आले अरे कसं डॉक्टरकडे जायचं यूपीटी टेस्ट जागेवर पॉझिटिव्ह हा ही गोळी इथे अरे ते डॉक्टरला कसं कमवून देता आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कुठली गोष्टीची अति होतो तेव्हा तो येतो तो येऊन कोणाचं रूपात येणार कोणाला माहिती आहे वेळेचं रूपात येईल की कोणाचं रूपात येईल आपल्याला माहित आहे का तो आला काय झालं त्यानंतर बीड प्रकरण परली गुंडे बघितलं टीव्हीवर ते मीडियानी 3 महिन्याचा 4 महिन्याचा बच्चूचा गटरामध्ये जाऊन त्याच्या बोनचा सूट केला आणि पब्लिकला दाखवला इमोशनलाइज आणि त्यानंतर आमच्या ऍक्टर अमीर खान आपण कॅमेरा तिथे फोकस होतो तिथे अश्रू पडतात बाकी राहिलं कॅमेरा जातो का आणि तो पण अश्रू काढणार तेव्हाच तेव्हा सिच्युएशन काय झालं लोकांना त्याचं हिट झालं ना तो हिट झाला पण बाकी आमच्या मंडळी त्याचा प्रकरणाचा इम्पॅक्ट मंत्रालयापर्यंत गेला त्याचा आधी मेल फिमेल आणि सतत अवॉर्ड हे कंटिन्यू एपिसोड झाले ना आणि जेव्हा मंत्रालयात गेला तर मंत्रालय हलचल तुम्हाला तिकडे मी जातो तिकडे मला माहित आहे माझं उठणं बसणं चालू असतं त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये चर्चा काय जसं आपल्यामध्ये आपण चर्चा करतात तसं त्यांच्यामध्ये चर्चा 2014 इलेक्शन आपल्याला जिंकायचं आहे आणि अपोजिशनकडे हा पॉईंट गेला की आपण गेलो आणि दुसरा काहीतरी करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काय पब्लिकला खुश करा पब्लिक कशी खुश होणार यानंतर आणि ते हॅव ट्रेन्ड मेडिकल ऑफिसर्स दे हॅव ट्रेन्ड ड्रग इन्स्पेक्टर्स They have trained all the authorities and oral order आणि मी सगळ्यांचं भेटतो मला माहित आहे काही होऊ द्या रोज एक केस रजिस्टर व्हायलाच पाहिजे आमचे मेडिकल ऑफिसर पहिले घेऊन आठवायचे पण त्यानंतर त्यांनी काय केलं सोनोग्राफी मशीनशी डॉक्टरकडे रे आणि त्यांची पद्धत डॉक्टरची परत सांगतो पहिले तुम्हाला नंतर केमिस्ट्री की तिथे ते एमपीपी रजिस्टर सेंटरला गेले रजिस्टर सेंटर आहे ना गॅनेकोलॉजीकडे तर तिथे पेपर बघतात एमपीपी गेलेली आहे ना मग ते इतिहास विचारतात डॉक्टर लोक काय करतात तू पण सेमिनार या एमपीपी दिला टॅबलेट दिला सोडी असेल
पण तिथे त्या लोकांनी विचारायला चालू केलं की त्याचे पास हिस्ट्री घेतलं का, मेलची वेळ किती आहे, नवऱ्याची हिस्ट्री घेतली का, अबॉर्शन का केलं, अबॉर्शनचं काही दिवस अबॉर्शनचं काही कारण होता का, सगळं हिस्ट्री द्या आणि ते हिस्ट्री नवऱ्याचे सिग्नेचर आहे का, आणि तो हिस्ट्री नाही भेटली एमटीपी रजिस्टर्ड सेंटर असूनही त्यांनी सील केलं आणि केस बनवलं. नॉन रजिस्टर्ड सेंटर मध्ये दुसरे हॉस्पिटल एमटीपी रजिस्टर्ड सगळं असतात त्यांच्याकडे गेले, त्याने डीएनसी वर्ड बघितलं, डॉक्टर आहे ना, त्याचे आयपीडी पेपर उचलले आणि आयपीडी पेपर उचलून पेशंटचा घरी गेले, ऍड्रेस पत्ता असतो ना, आणि पेशंटला जाऊन सांग विचारलं की मग काय झालं होता, पेशंट तर सीधा साधा ना बोला अबॉर्शन साठी गेले आणि पेपर काय लिहिलं असतो, पीव्ही ब्लीडिंग झालं, स्टेटमेंट घेतलं टाकाडा आपला मशीन सीलिंग डॉक्टरवर अरेस्ट आणि नंतर डॉक्टरांची चालूच होती की त्यांचा लक्षात आला ना एमटीपी किट पण एमटीए पिक्चर मध्ये आले अँड दे स्टार्टेड रेडिंग डिस्ट्रीब्युटर्स. डिस्ट्रीब्युटर रेट टाकलं ठीक आहे, पण डिस्ट्रीब्युटर रेट टाकल्यानंतर नॅचरली ते त्याला फक्त विचारलं सेल्स अँड परचेस, पण त्याचा त्या लिमिटेशन आहे ना, आणि तो लिमिटेशन मध्ये त्यांनी जे काही बही खाता दिला एक किट एक सिंगल टॅबलेटचा पण इकडे तिकडे झाला, पण त्यावेळी त्याचा लक्षात आला की मेजॉरिटी ऑफ प्रिस्क्रिप्शन विच आर मेजॉरिटी ऑफ सेल हॅज बीन डन ऑन रिक्वेस्ट ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. आणि डिस्ट्रीब्युटर इमानदारीने फक्त जे ऑर्डर आली ते दिलं ना, त्याला तर इतिहास माहिती काय झाला, पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी समजा सांगितलं की गायनेकोलॉजिस्ट सावंत यांचा नावाने अडीचशे टॅबलेटचा बिल बनवा, त्यांनी अडीचशे टॅबलेटचा बिल बनवला, सावंतचा नावाने बिल दिलं, पेमेंट घेतला, तो गेला, त्याला काय माहिती सावंतने खरोखर घेतला की एमआरआय आणखी कुठे विकला, आणि तो जेव्हा उघडला गेला तर केसेस कोणावर झाले, डिस्ट्रीब्युटरवर. ऑल फोर्जेस सेक्शन 467 471 420 फोर्जर विथ डॉक्युमेंट फोर्जर विथ दिस, त्याचा काही विचारायचा रोल नाही, तो बिझनेस करा म्हटला. नंतर अरेस्ट होऊन झाले एम आर, तुम्ही एंड रिझल्ट आता एम आर अरेस्ट झाले तर एम आरचा इंट्रोगेशन झाला की बा हा टॅबलेट कुठे दिले, कारण की गायनेकोलॉजीचं नावाने 3000 टॅबलेट आहे, पण 3000 गायनेकोलॉज बोलतो माझ्या नावाने बिलच नाही, मी चेकच नाही दिलं, तर 3000 गेले कुठे, मग ज्या ज्याकडे त्यांनी बोर्ड दाखवलं त्याला घ्या. मुंबईत अशी परिस्थिती आज पण आहे की ज्या ज्या 70-80% डॉक्टर लोकांनी एमटीपी टॅबलेट वापरलेलं आहे आणि आजच्या तारीखा डॉक्टर लोकांना झोपच नाही. आता केमिस्टर स्ट्राईक करून लो झालाय, पण इट वॉज अ रिअल फॅक्ट, इट इज अ रिअल फॅक्ट, आणि सगळ्यांनी वापरलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे तुझ्या आमचा नंबर येणारच. ते त्याने रेट टाकलं, ज्या दवाखान्यात किट भेटली त्या दवाखान्यात त्याने किट उचललं, डॉक्टरला पण घेतलं आणि पॅरा 34 म्हणजे आयपीसी सेक्शन रीड विथ 34 विच सेज कॉमन इंटेंशन ऑफ कॉजिंग अ क्राईम, म्हणजे काय झालं, डिस्ट्रीब्यूट जे काही सेक्शन लागले तो सेक्शन लागला कोणावर, एमआरवर, आणि तो सेक्शन लागला कोणावर, डॉक्टरवर, आणि जिथे कुठे एंड रिझल्ट भेटला जसं आता पडच्यावर मला कॉल आले, अब्दुल कॉल आले, तिथे काय झालं की ते लोक छोट्या गाव तर पेशंटचा घरी गेले, तिथून त्याने हिस्ट्री काढली आणि डॉक्टरचा कडे गेले, आता डॉक्टरकडे ऑप्शन नाही राहिला, कारण स्टेटमेंट घेऊन आले एमटीपी किट टॅबलेट वापरलेली किंवा डीएनसी, तर सेक्शन काय काय लावले तुम्हाला सांगतो, आयपीसी 311 पासून 318 पर्यंत सगळे सेक्शन आणि त्यामध्ये रीड विथ 34 डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटरचं काम तर अबॉर्शन करायचं नाही ना, पण कॉमन इंटेलिजन्स. आता 311 कॉल मिस कॅरेज, सध्या एका जीपीने टॅबलेट दिलाय ना, त्याने सांगितलं या पेशंटला दिलाय, या पेशंटचा स्टेटमेंट घेतला, मग याचा नवीन सेक्शन काय लागले, मिस कॅरेज कॉस केलं 313 विदाउट कन्सेंट, आणि कोणी कन्सेंट घेतच नाही, विदाउट कन्सेंट कॉजिंग मिस कॅरेज 315 लावला, कॉजिंग अ डेथ ऑफ अनबॉर्न चाइल्ड, एक दिवसाचं बच्चे असो की एक महिन्याचं, लाईव्ह आहे ना लॉ प्रमाणे, द कॉजिंग अ डेथ ऑफ अनबॉर्न चाइल्ड इज इक्विवेलेंट टू मर्डर, दॅट इज होम कल्पेबल होमसाइड. 316 लावला, सेम सेक्शन 318 लावला, कन्सिलमेंट ऑफ इट और डिस्पोजिंग अ बॉडी, कन्सिलिंग द डिस्पोजेबल ऑफ बॉडी, एक दिवसाचा बच्चू असेल तरी तो गेलाय ना, तो इट इज अ कन्सिलमेंट ऑफ डिस्पोजल ऑफ बॉडी, आणि फर्दर टू दॅट त्याने सेक्शन लावलं 201 वायपिंग ऑफ एव्हिडन्स, आणि हे सगळं बरोबर तो डिस्ट्रीब्युटर जे 400 मध्ये अरेस्ट झालाय,
जो 468 मध्ये 420 मध्ये जो बिलिंग चा लफडा ना त्याचवर पण सेम सेक्शन लागू रेडवे 34 सगळे नॉन अवेलेबल आहेत सेशन कवेट मग जिथे 3 दिवसात बिल भेटायला पाहिजे जिथे 8 दिवसात आम्हाला बिल भेटायला पाहिजे तिथे मला बिल घ्यायला 15 दिवस लागतात कारण सेक्शन्स तसं लागत चाललंय करता ना आणि त्या कारण तुमच्याकडे आले आणि समजा मेडिकल स्टोअरला आले तुम्ही आता मेडिकल स्टोअरला सप्लाय केलं एखाद्या दिवसात नाही मेडिकल स्टोअर वाले पण बिंदास वाटले कारण त्यावेळी कोणी थांबवणार नव्हते ना एक तर जीपी आलाय त्याचा बाजूला दवाखाना त्याचा डॉक्टर जातो आला आणि त्याने ओरली मागितलं तुम्ही देऊ टाकलं बिल नाही घेऊन आला एखादा एमआर आला की भाई मला सप्लाय करायचं आहे त्याने कॅश पेमेंट केलं तुम्ही उचलून त्याला दिलं तो निघून गेला म्हणजे बिल कुठेच नाहीये डिस्ट्रीब्युटर कडून तुमच्याकडे समजा 200 किट आलेली आहे किंवा 500 किट आली किंवा 50 आलेली आहे तर त्याचा काहीतरी हिशोब पाहिजे ना तो हिशोब जेव्हा मेडिकल स्टोअरकडे नाही भेटत तर मग तो पिक्चर मध्ये आणि त्याचा मग बरोबर डेड विथ 34 मल्टिपल सेक्शन अँड दिस इज व्हॉट वॉज हॅपनिंग फ्रॉम लास्ट 1 मंथ माझ्याकडे कितीतरी नवंदर सरांचा किती वेळा फोन आला मला की सर या डिस्ट्रीब्युटरला अरेस्ट केलाय त्या डिस्ट्रीब्युटर त्याला मी गाईड करत गेलो गजानन एजन्सी वाले तुमचे काम करतो त्याला मी गाईड करत असतो आमच्या मुंबईत कितीतरी पण तिथे काय करणार तर लॉ तर लॉ आहे ना त्याचा लॉ तर आज नाही 40 वर्षाचा लॉ आहे मी 71 ची गोष्ट करतोय पण आता इम्प्लिमेंट व्हायला लागलं आणि ते होता होता कितीतरी जागेवर डर इन्स्पेक्टर ना कितीतरी मीटिंग पण त्यांच्यावर प्रेशर तर आहे ना केस बनवायचा तर मग ते बाकी सोडायला लागले तुम्ही होमिओपॅथिकला औषधी का सप्लाय केलं आता होमिओपॅथिकचा जे लॉ आहे ते 1995 पासून आहे जेव्हा पुनम वर्माचा केस मध्ये जजमेंट आला सुप्रीम कोर्टचा 1995 ला की क्रॉस पॅथी इज नॉट अलाउड इन दिस इंडिया आफ्टर दैट एक्ट की इफ यू आर अ डॉक्टर इन वन पॅथी यू शुड स्टिक टू योर वन पॅथी यू कैन नॉट क्रॉस ओवर द पॅथी द लॉ तर 1995 पासून आहे 95 पासून आहे आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन होत होता कारण की त्यापासून सतत चालू होते तुम्ही पण होमिओपॅथिकला प्रिस्क्रिप्शन ऑनर करायचं तुम्ही पण डिस्ट्रीब्युट करायचं औषधी सगळं चालत होता आणि लोक आले तर काउंट मोकळे व्हायचे पण असं वेळी जेव्हा परिस्थिती आली तर त्यांना पण केस बनवायचं ते हे पण उघडायला लागले की तुम्ही कसं काय दिलं तुम्ही होमिओपॅथिकला का प्रिस्क्रिप्शन ऑनर करता मग सगळं स्टोरी तुम्हाला माहितच आहे की कमिशनरने सांगितलं वाळूरून त्याला कन्व्हिन्स करायला गेलंय तर त्याचा एकच शब्द बोलत रूल आता रूल काय बोलतो दीज आर द रूल्स आणि त्यावेळी आपल्याकडे दुसरा ऑप्शन राहिला का कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज इग्नोरन्स ऑफ लॉ इज एक्सक्यूज आहे का लॉ सरळ म्हणतो तुम्ही आदिवासी असेल तरी चालेल तुम्हाला अंगठाचा असेल तरी चालेल पण तुम्हाला लॉची माहिती असायला पाहिजे तुम्ही हे सांगू शकत नाही की 71 लॉ मला माहित होता 95 लॉ मला माहित होता मला हे माहित नाही की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सगळे इश्यूज जे आले ते तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकत नाही कारण की केस रजिस्टर्ड होणार लॉ आता आपलं काम करणार ना केस रजिस्टर्ड झाला जेव्हा डिफेन्समध्ये येईल तुम्ही फाईट करणार तेव्हा काढण्यासाठी 50 रास्ते आहेत पण सुटणार तर नक्की त्याचं ते घाबरायचं नाही पण एक लटकती तलवार आणि म्हणून हे सगळे इश्यू सुरू झाले आज तुमचं मध्ये इंटरेस्ट आहे या बाबतीत जानकारी घेण्याची हे सगळे याच्यामुळे झाले आणि इट इज अ गुड साईन आर दॅट इट इज अ व्हेरी गुड साईन दॅट इज थॉट ऑफ नोइंग द लॉ हे बॅकग्राऊंड फक्त तुम्हाला सांगत आलो आणि मग बाकी सगळे केसेस उघडत गेले आज मी सगळ्या वर तुम्हाला थोडा हायलाइट करून देईन या व्यतिरिक्त जे केसेस माझ्याकडे आले पण अजून केसेस आहेत चिपळूणचा एक केस आला होता इंजेक्शन लिहिलं डॉक्टरने केमिस्टकडे गेला केमिस्टचा कोणी असिस्टंट नसला तर कोणी असेल नॉर्मली फार्मासिस्ट तर नसतात त्यांनी काढून अमॉक्सिलिन दिलं डॉक्टरकडे गेला डॉक्टरने उचलला इंजेक्शन देऊन टाकलं पेशंट त्याला अपलेप्टिक शॉक मध्ये आणि नंतर लक्षात आलं की दॅट अमॉक्सिलिन ऑयल वॉज एक्सपायर्ड मला फोन आला की सर ते आमचा मॉडर्न केस लावत आहे म्हटलं कोण खायचा कोणावर डॉक्टर आणि केमिस्ट आणि केस झाली ना पण दे गॉट अरेस्टेड अंडर 304 मेल झाली तर पॅडस कडे वाय आर शेअर्ड विथ दिस ऑल केसेस बिकॉज दिस हॅपन्स विथ यू ऑल्सो
तुम्ही स्वतःला विचारा की किती तुम्ही प्रेझेंट असता स्वतः दुकानात एक्सपायरी झाली असेल तर किती वेळ तुमचा लक्षातच पण नसतं की एक्सपायर झालेली अनलेस अंटिल यू गिव अ टाइम टू युअर ओन शॉप अनदर केस गिव टू मी डॉक्टरने मेडिसिन लिहून दिले हा मेडिसिन लिहून दिल्यानंतर मेडिकल स्टोअरला गेला आणि डॉक्टरला प्रॉपर वाचायला डॉक्टरचे हँड रायटिंग आपला दूर असतात सांगायची गरज नाही आणि तो वाचता आला नाही आणि एक 5 मिलीग्रामचा कुठला तरी त्याने पेडियाट्रिक साठी टॅबलेट दिला होता पेडियाट्रिक म्हणजे अराउंड 7 वर्षाचा 5 वर्षाचा होता आणि मला आठवते तो टॅबलेट बट ही हॅज गिव्हन सम अदर टॅबलेट विच वॉज सेडेटिव्ह सिमिलर स्पेलिंग आणि बच्चूने खाल्लं काय होणार सेडेटिव्ह खाल्लं तो 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा झोपेत गेला उठला नाही लोक घाबरले हॉस्पिटलात घेऊन गेले तेव्हा लक्षात आलं की टॅबलेट जे द्यायचं होतं त्याला देऊन दुसरा देऊ गेला आणि सगळ्याचा सगळा आरोप केमिस्टवर पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली पोलिसांनी त्याला बोलावलं तेवढ्याच मला फोन आला मी केमिस्ट्री बोललो मी तुम्हाला सांगतो काय बोललो होतो त्याला मी त्याला बोलवतो एवढं जाऊन स्टेटमेंट दे की माझा काम प्रिस्क्रिप्शन देणार आहे पण ज्यावेळी मी देतो त्यावेळी पण आणि लॉ प्रमाणे पण पेशंटला डॉक्टरला दाखवल्यानंतर खाण्याची गरज असते आणि तो पेशंटने डॉक्टरला परत जाऊन दाखवला होता डॉक्टरने सांगितलं चालेल कोण खाल्लं मी डॉक्टर नाही आणि समजा नाही गेला असेल तर मी डॉक्टर नाही माझं चूक झाली असेल मी तर सिम्पल फार्मासिस्ट आहे टू वेअर आय एम रिस्पॉन्सिबल मी म्हटलं असं स्टेटमेंट दे बाकी काय होतो nothing happened there I know nothing is going to happen that case see but this happens with you another case Kalyan Lakshmi Devi Hospital corporate hospital TRP surgery gela and euro surgery and then round work astana are mona sangit ki bleeding zali tha etta mase injection pa hoge hemostatic to tyani leta na am gayab kela na fast surgery to tyala etasi आता एका से ठीक आहे ते पर डे होता तर नर्स जेव्हा ते गडद पडली गोळीची त्यांनी रिलेटिव्हला लिहून दिला तेव्हा त्यांनी कॅश गायब केलं एका से आणि तो मेडिकल स्टोअर आणखी स्मार्ट आणखी इन हाऊस मेडिकल स्टोअर इन हाऊस हॉस्पिटल मध्ये मेडिकल स्टोअर होता इन हाऊस मेडिकल स्टोअर तो एवढा स्मार्ट मला आज डॉक्टर लोकांना माहीत कळते ऑपरेशनचा पेशंट आहे ना म्हणजे त्याला अॅनेस्थेटिकने लिहून दिलेला असेल तो 18 असेल त्याने उठून 2 अॅल्युमिनियम टाकले एक हिमोस्टॅटिक दुसरा मसल रिलॅक्सिंग कळतं काय मसल रिलॅक्सिंग म्हणजे यूज इन अॅनेस्थेशिया आणि नर्स ती घेतलं 2 अॅल्युमिनियम पुश नाते बाजूला वर काय होणार 1 सेकंड मध्ये रेस्पिरेटरी मसल गॉट रिलॅक्स्ड श्वास बंद मोठा हॉस्पिटल होता पेशंट ऑफिसरला व्हेंटी मध्ये टाकलं पण वाचणार तर नव्हतंच मला कॉल आला मी पडत गेलो बाबा काय झालं सगळं बघितलं आता मला वाचवणं सगळी स्वतः सगळं कारण मला माहित आहे की सगळे आले असते राईट फ्रॉम मेडिकल स्टोर टू ऑल द पीपल देन आय प्लेड द रोल ऑफ देअर आणि त्याला मी कळगी रिलेटिव्ह जो बाजूला हवा होता त्याने काय केलं अँपोल उचलला की साठ डेंजरस सिच्युएशन ना कारण त्याच्या समोरच आलं ना मग पेपर वर्क मध्ये मला तू असं दाखवावं लागलं की एथमासेल इंजेक्ट मी त्याला म्हणून लगेच जा एथमासेल घेऊन एक बिल बनव आनंदे फेर एंटरचं रिप्लेसमेंट आप ऑपरेशन आहे ना मी सगळे वाचणार म्हणजे पेपर वर्क सगळं गेला वी कुड हॅव सेव्ह द पेशंट असे कितीतरी केसेस हे तर 2-4 मी सांगतो पण तुम्हाला यू कॅन अंडरस्टँड इट की इट इज इट मस्ट बी हॅपनिंग विथ यू ऑल्सो बरंच वेळा तुमचा बरोबर हे घडत असेल न कळत कळत किंवा यू आर नॉट इन प्रेझेंट यू आर नॉट इन प्रेझेंट डुईंग मच ऍक्टिव्हिटी ऍट सेम टाइम सो दिस इज द नॉर्मल मिस्टेक्स विच आर रिपीट होतो म्हणजे मेडिकल स्टोर मध्ये पण तुम्ही बघा ना ते तुमचा मोबाईल चालू असतो आणि तुम्ही प्रिस्क्रिप्शन देत असता अर्धा लक्ष तिकडे आणि तिथून औषधी काढताय चुकीचं नाही निघणार घडतंय मित्राबरोबर बोलताय बाजूला उभा आहे आणि कस्टमर आला असेल तर कस्टमरचा प्रिस्क्रिप्शन घेता आत्मधे देता तो असिस्टंट काय काढलाय ते पण तुझ्या लक्षात नाही कारण तुम्ही बोलता कोणाचा हे घ्या एवढं बिल झालंय पाठव दिलं यू आर नॉट इन प्रेझेंट तर मिस्टेक नाही होणार
सो दीज आर द थिंग व्हिच इज हैपनिंग कितनी तरी ऐसे केमिस्ट्री केसेस है चलो मैं डिस्कस कर नहीं बट द केयरलेसनेस ऑफ आवर क्रिएट्स बिकॉज़ यू आर अ पैरेलल प्रोफेशनल जेवढा डॉक्टर रिस्पॉन्सिबल आहे ह्यूमन लाइफ साठी तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी तुझी पण आहे कारण की प्रिस्क्रिप्शन शब्द याचा मीनिंग फार्मासिस्ट होताना आपल्याला माहितच असेल काय मीनिंग याची तुमची काही चूक नाही डॉक्टर वगैरे पण माहित असतात त्यांना मी जाऊन विचारतो की ताप आला तर तुम्ही काय देता ते बोलतो ग्लुकोन पॅरासिटॅमॉल डायक्लोफेनॅक मी त्याला दुसरा प्रश्न विचारतो की तुम्हाला कॉन्फिडंट असतो ना पेशंट चांगला होईल भले सर दुसऱ्या दिवशी एकदम चांगला असतो पण तिसरा प्रश्न विचारतो की एवढं बसले डॉक्टर पैकी एखादा मला सांगायला पाहिजे की पॅरासिटॉमॉल कुठे ऍक्ट करतो डायक्लोफेनॅक कुठे ऍक्ट करतो म्हणजे इट ऍक्ट्स ऑन हायपोथॅलेमस और इट ऍक्ट्स ऑन थॅलेमस और इट ऍक्ट्स ऑन देन ब्लॉक्स प्रोसेस त्याचा तर जाणकारी असणं गरजेचं आहे पण ते कोणालाही माहित असतं म्हणजे काय चालू होतं तुम्ही बघा मला काय सांगायचं हे सगळं नवीन ऍक्ट जे आपल्यासाठी ड्रॅकुलासारखं येतं ना ते आपल्याला सुधारण्यासाठी येतं की आम्ही पण अभ्यास करायला पाहिजे आपण ज्या प्रोफेशनल त्याचे नॉलेज तर प्रिस्क्रिप्शनचा अर्थ आहे ऑर्डर गिव्हन टू द फार्मासिस्ट टू प्रिपेअर अ ड्रग और फॉलो द ऑर्डर गिव्हन बाय द मेडिकल फार्मासिस्ट पहिलेच्या काळात काय होतं की ऑर्डर द्यायची की हे बनवून दे तेव्हा गोळी नव्हती ना तेव्हा बनवून द्यायचं ना पूर्ण लॉंग लॉंग येतात नंतर नंतर आता रेडीमेड यायला लागलं सगळं काय यायला लागलं तर त्याचा अर्थ काय झाला की तुम्ही लिहून दिलेली ते येऊ शकते तेवढं तुमचं काम मीन्स यू आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर द हेल्थ ऑफ एनी पर्सन द मिस्टेक डन बाय यू कॅन कॉज द डेथ ऑफ अ पेशंट इन ऑल द टू केसेस थ्री केसेस वी जस्ट सेड की मिस्टेक डन बाय द केमिस्ट हॅज टेकन द लाईफ ऑफ द पेशंट Don't you think you are responsible for that? So you are equally responsible. And that's why अति गरजेचं आहे की आपण ज्या व्यवसायात आहोत त्या व्यवसायाची पूर्णपणे माहिती करून घेणं नुसता धंदा म्हणून धंदा नाही करायचा जेव्हा तुम्ही फार्मासिस्टला अपॉइंट करता एकतर तुम्ही फार्मासिस्ट होता आणि नसेल आणि दुसऱ्याला अपॉइंट करता तर त्याचा रोज काम करून घ्या कारण की त्याला नॉलेज आहे आणि त्याला नॉलेज असेल तर तुम्ही नॉलेज घ्या तुम्ही असं सी एम अटेंड करा इंटरॅक्ट करा सिनियर लोकांशी चर्चा करा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मग त्या हिशोबाने तुम्ही त्याचा उपयोग करायला चालू करा बिकॉज यू आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ होल कम्युनिटी इट्स सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज इक्वली ऍज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डॉक्टर आणि हे सतत चालू असलेले गोष्ट जे हल्ली झाली ऍज क्रिएटेड अ न्यू इनसाइट इन अ कॉमन मॅन्स माइंड कारण की मीडियाने जे केलं तुमचा लक्षात आला सगळं बवाल केलं लोकांनी बवाल केला आजची परिस्थिती काय झालेली माहित आहे की कॉमन मॅनला म्हणजे साधं पेशंटला साधं पब्लिकला त्याचे राईट्स कळायला पहिले तर एफडीए त्रास द्यायचं ड्रग इन्स्पेक्टर त्रास द्यायचे आता पब्लिक त्रास द्यायला तुमचा अनुभव आहे की नाही आहे पण मला असे कितीतरी अनुभव आहे की तुमच्याकडे डमी पेशंट येतात थोडेसे एक्सपर्ट करणार केसेस माझ्याकडे आले म्हणून सांगतो एक्सपर्ट करणार ज्यांना थोडाफार लॉचा नॉलेज झाला आहे पेपरात वाचून याच्यात वाचून किंवा एम आर आय रिटायर झालेला आहे किंवा अपॉइंटमेंट ते तुमच्याकडे येणार शेड्यूल घेणार अठरा जण मागणार तुम्ही पण देणार बिगरमेंटचा कारण काही नसतो ना आपण असे दोन चार मेडिकलला जाणार मग तुम्हाला सांगणार आता मी कंप्लेंट करतो नाही तर 5,000 द्या तुम्ही काय करता इमानदारी सांगा काय करता त्याला चव लावता काय पण तुमच्याकडून भेटला तुमच्याकडून भेटेल पण दुसरा टार्गेट पण तिसरा टार्गेट पण चौथा टार्गेट आणि हे चालू आहे तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो तुमच्यापर्यंत नाही आला असेल नसेल तुम्ही पण सांगता येत नाही की तुमचा मेडिकल स्टोअर मध्ये येणारा दुसरा माणूस जे आहे सगळ्यांना चेकअप थोडी असतो तो कसा पुढे आलेला आहे तो प्लांड आहे की असंच आहे एक केस आता 18C बाबतीत तुम्ही मला लिहिलेलं आहे 18C बाबतीत म्हणजे त्याचे रूल इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक आहे त्याचे एक केस सांगतो 18C समजवण्यासाठी मी तुम्हाला ते 18C समजतो 18C म्हणजे काही नाही आहे इट इज अ सिम्पल
the manufacturer, distributor, store, drug storer, or seller, there is or but taboo, must have a license to do that. If without license it is a violation of law. Simple, एकदम साधे मसल कि तुमचा कडे लायसन्स नाही आहे आणि तुम्ही औषध विकलं तर यू आर वायलेटिंग अ लॉ. तुम्हाला घाबरायची गरज नाही, तुमच्याकडे लायसन्स आहे आणि लायसन्सचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करा. तुम्ही नॉर्म्स लायसन्स आहे म्हणून तर माल विकता ना, आणि जेव्हा तुम्ही लायसन्स असं माल विकता तर 18 सी तुमच्यावर अप्लिकेबल होत नाही. 18 सी कोणावर अप्लिकेबल आहे? एक्झाम्पल केस डॉक्टरची आली तुम्हाला ऑटोमॅटिक सर इंद्रावती हॉस्पिटल नाव पण घेतो फॅनोरी. सगळ्या डॉक्टरचं तुम्हाला माहित आहे इन हाऊस स्टोअर आहे, किती लोकांचा लीगल स्टोअर आहे, किती लोकांचा इनलीगल स्टोअर आहे.